नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी स्वागत करत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ध्यास विषमुक्त शेतीचा। अनेक लोकांनी फेसबुक कॉमेंटमध्ये तसेच मला व्हॉट्सअपद्वारे मेसेज करून अनेक वेळा सुचवलं की तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करा आणि जी माहिती मी फेसबुकवरती देत आहे तर तीच माहिती मी यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओद्वारे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत देता यावी अशा पद्धतीने यूट्यूब चॅनल सुरू करा। तर त्यानंतर मग मी बराच विचार केला आणि सध्या आता मी यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे। यूट्यूब चॅनलमध्ये आपण संपूर्ण विषमुक्त पद्धतीने शेती कशी करता येईल किंवा ह्या शेती करण्यासाठी आपल्याला काय काय आवश्यक आहे, कोणत्या घटकांची आवश्यकता आहे किंवा ते कशा बनवायची, घटक कसे बनवायचं, त्यांचा शेतीसाठी वापर कसा करायचा आणि त्यानंतर योग्य पद्धतीने आपण उत्पादन कसं घ्यायचं, याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने पूर्ण विचार करणार आहोत। तर याच्यामध्ये जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते बायोकंपोस्ट फर्टिलायझर्स कसे बनवायचे, जे वेगवेगळ्या गोष्टींपासून बायोकंपोस्ट आपण फर्टिलायझर्स बनवतो ते कशा पद्धतीने तयार करायचे, त्याच्यानंतर मायक्रोप्लांट न्यूट्रिशन्समध्ये मायक्रोन्युट्रियन्स, मिनरल, ह्युमिक, एन्झाइम्स, ॲसिड, टॉनिक, वर्मिवॉश असेल, ॲमिनो ॲसिड, फुलविक ॲसिड, ह्युमिक ॲसिड इत्यादी असे जवळजवळ 28 प्रकारचे आपण जे काही बनवतो फ्लावरिंगसाठी, फ्रुटिंगसाठी, त्यानंतर फळ पोसण्यासाठी वगैरे वगैरे सगळं काही, तर याचा आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवाणू, तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आहेत, त्यांचे कार्यपद्धती काय आहेत, कार्यपद्धतीनंतर सगळ्यात महत्त्वाचं की त्यांचा शेतीमध्ये वापर कसा करायचा किंवा त्यांचं मल्टिप्लिकेशन्स वगैरे कसं करायचं यासंबंधीसुद्धा आपण याच्यामध्ये चर्चा करणार आहोत। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कीटकनाशकं आणि बुरशीनाशकं या संदर्भात देखील आपण इथं पूर्ण मार्गदर्शन करणार आहोत। पूर्ण व्हिडिओजद्वारे एक एक पार्टमध्ये एक एक व्हिडिओ बनवून एका एका बुरशीनाशक, कीटकनाशक वगैरे एक एका गोष्टीचं आपण सविस्तर मार्गदर्शन करणार आहोत। यात तुमचे काही नवीन शंका असतील किंवा नवीन गोष्टींवरती तुम्हाला काही व्हिडिओज आवश्यक असतील तर त्या माध्यमातून तुम्ही कॉमेंटच्या माध्यमातून असतील किंवा पर्सनल माझ्या व्हॉट्सअप नंबरच्या माध्यमातून असतील तर तुम्ही कळवू शकता, त्यावरती मी व्हिडिओज बनवून तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये देत राहील। धन्यवाद।